सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, मी जी सुर्वे तुम्हा सर्वांचं जनवार्ता बातमीपत्रात स्वागत करते. चला बघूयात आजच्या विशेष घडामोडी. संगीतकार सुधीर फडके, गीतकार गदी माडगुळकर आणि लेखक पु ल देशपांडे या तीन दिग्गजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून संवाद पुणे संस्कृती प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे लेणे प्रतिभेचे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीतकार सुधीर फडके, गीतकार गदी माडगुळकर आणि लेखक पु ल देशपांडे या तीन दिग्गजांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून संवाद पुणे संस्कृती प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे लेणे प्रतिभेचे या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात गीत, संगीत, नृत्य आणि अनेक आविष्कारांचा आस्वाद रसिकांनी घेतला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा कीर्ती शिलेदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण दबडघाव, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि अखिल भारतीय मराठी बाल साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्ष लम कडू यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संयोजक सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते. मला जातीपातीच्या भिंती तोडून राजकारण करायचंय, अन्यथा मी घरी बसायला तयार, पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन. मराठा आंदोलकांची दूत म्हणून त्या आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. माझ्या जन्मभूमी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आली आहे. मराठा समाजाच्या संवेदना आत्मीयतेनं जाणून घेण्यासाठी मी आली आहे. मी आज सत्तेत असले तरी ज्यावेळी विरोधी आमदार असताना मी मराठा आरक्षणासाठी आंदोलनं केली आहेत, त्यामध्ये सहभागसुद्धा घेतलाय. आज मी या ठिकाणी कागदावरचे आकडे वाचायला आले नाही, आज मी या ठिकाणी येत असताना अनेक चर्चा होत होत्या, परंतु येथे येणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी आली आहे. मी आज सरकारचा दूत म्हणून आले नाही, तर तुमच्या मागण्यांना समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यासाठी आली आहे. क्रांती ठोक मोर्चा यांनी हे जे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून आणि महाराष्ट्र शासनाची एक मंत्री म्हणून मी आलेली नाही, तर तुमच्या पिढीशी संवेदना ठेवणारी एका अशाच वंचितांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याची त्यांच्या संस्कारात वाढलेली कन्या म्हणून तुमच्या समोर. आज एक मराठा लाख मराठा ही घोषणा आपण देतो, म्हणजे बघायला गेलं तर माझ्या आजूबाजूला इथे 1 करोड लोकांची सभा, 1 करोड लोकांसमोर बोलण्यासाठी नुसतं तोंड आणि जीभ आवश्यक नाही, तर त्याच्यासाठी निधड्या छातीच आणि मोठ्या जिगर असलेलं, मोठं ताकद असलेलं नेतृत्व लागतं. आंदोलनस्थळी मी ज्या मागण्या ऐकल्यात त्यांच्या सकारात्मक दृष्टीने विचार करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला जेव्हा शिवनेरीवर घेरलं तेव्हा प्रश्न विचारला गेला की ताई, हा महाराष्ट्र कोणाचा आहे? मी उत्तर दिलं की हा महाराष्ट्र फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचा आहे. महाराज आहे सर्वांच्या हृदयात आहेत, यासाठी कोणत्या जातीत नाही तर या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेण्याची गरज आहे. जो संशय तुम्ही अनेकावर घेताय तो माझ्याबद्दल नाही, म्हणून माझे भाषण तुम्ही शांतता ऐकताय, असंही त्या म्हणाल्या. यावेळी सर्व मराठा बांधवांना पंकजा मुंडे यांनी आंदोलनात जीव गमावू नका अशी विनंती केली, तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा देखील दिला. खरं तर त्या कुठल्याही कमिटीवर मी नाही, बरं झालं पाटील साहेबांनी डिटेल मार्गदर्शन केलं, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रत्येक गोष्टीवर माझ्याही डोक्यामध्ये अनेक गोष्टी, अनेक शंका होत्या, त्याही माझ्या मनामध्ये राहिल्या. आज मी तुमच्या समोर उभी आहे ती अत्यंत स्वच्छ मनाने उभी आहे. तुमचा काय प्रश्न आहे, तुमचं काय म्हणणं आहे हे ऐकायला मिळेल. मी आता इथं उभी राहिले आणि मी सांगितलं सरकारने एवढ्या योजना केल्या, सरकारने तेवढ्या योजना केल्या, तर तुम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये हे मला पूर्ण ठाऊक आहे. मी कागदावरच्या आकडे वाचून दाखवायला आलेही नाही,
तुमची वेदना तुमचा आक्रोश जाणून घेण्यासाठी आहे. अनेक लोकांनी मला सल्ले दिले की असं जातच का, आंदोलनात तुम्ही गेलात तर काय होईल, काही लोक तुमच्यावर वाईट वागतील, तुम्हाला घोषणाबाजी करतील. मी म्हणलं मी मंत्री कशाला झाले, मग काय मिळत जाऊन बसायला. मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद पुणे महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही पाहायला मिळाले. मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होत चालला. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधकांनी केली, मात्र सत्ताधाऱ्यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सभा तहकुबीची सूचना मांडल्यानं त्यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवला आणि महापौरांच्या टेबलावर असलेला पुष्पगुच्छ इतरत्र फेकून देत गोंधळ घातला. यामुळे त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या भाजपाचे नगरसेवक आणि इतर नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली, त्यामुळे पालिकेत मोठा आखाडा पाहायला मिळाला. दरम्यान या सर्व गोंधळानं पालिकेची सभा तहकूब करण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील झालेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील लोकांवर झालेल्या हत्या प्रकरणी पुणे तहसीलदारला निवेदन देण्यात आले. गेल्या 1 जुलै रोजी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा तालुका साकेत नाथपंथी डवरी गोसावी समाजातील 5 व्यक्तींना मुले पळवणाऱ्या टोया असे मॅसेज व्हॉट्सअपवरून प्रसिद्ध केले असल्यानं त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली. त्याविरोधात अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ आणि पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या भटक्या आणि विमुक्त जाती जमाती विभागातर्फे पुणे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात नाथपंथी डवरी गोसावी समाजासाठी वेगवेगळ्या मागण्या देखील करण्यात आल्या. नमस्कार, मी विजय जाधव, मी राष्ट्रीय युवक अध्यक्ष अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ. कार्यार्थाने आज तहसील हवेली तहसील कार्यालयावर जो मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं, त्या मोर्चाच्या प्रामुख्याने मागण्यामध्ये 1 जुलै 2018 रोजी राईनपाडा साखराई जिल्हा धुळे या ठिकाणी आमच्या गोरगरीब नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधवांची जी निर्घुणपणे समाजकंटकांनी जी हत्या केली, त्या हत्येच्या निषेधार्थ आजचा या हवेली तालुक्यावर मोर्चा खऱ्या अर्थाने काढण्यात आला होता. मी खरं तर या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनाने यात अगोदर विधान परिषदेमध्ये कबूल केलं होतं की संबंधित कुटुंबाचे पुनर्वसन आणि त्यांना अर्थसहाय्य दिले जाईल, परंतु तशा कुठल्याही प्रकारच्या चर्चा तिथं न करता त्यांना 10 लाख रुपयाचं सहाय्य करून त्यांचं कुठलंही पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. या संदर्भामध्ये आज हवेली तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व समाज बांधव वेगवेगळ्या तालुक्यातनं एकत्रित येऊन आज हवेली तालुक्यावर आम्ही मोर्चा हा काढलेला आहे. खऱ्या अर्थाने हवेली तालुक्याच्या या मोर्चाच्या निमित्ताने आज 1961 संदर्भातली जी जात दाखल्याची मागणी आहे, ती जात दाखल्याची मागणी अतिशय गंभीर स्वरूपाची आम्हाला झालेली आहे. आमच्या अनेक समाज बांधवांना हवेली तालुक्यामध्ये कुठेही जातीचे दाखले मिळत नाहीत, परंतु 1961 संदर्भामध्ये सुद्धा शासनाने जो GR काढला होता त्या GR मध्ये जे ग्रह चौकशीच्या आधारे या भटक्या मुक्त जाती जमातीतल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाला जातीचे दाखले द्यावे या संदर्भामध्ये तो GR काढला असताना इथलं सेतू हवेली तालुक्याचं सेतू ही मनमानी करून आमच्या नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधवांना भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या लोकांना जातीचे दाखले देत नाही. या संदर्भामध्ये आज आदरणीय आम्ही तहसीलदार साहेबांपाशी आमच्या भावना उग्र स्वरूपा मांडलेल्या आहे. आम्ही शासनाला या संदर्भामध्ये विनंतीही करत आहे, यात जर सुधारणा झाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उग्रपणे उतरायला लागेल आणि आम्हाला आमचे उग्र रूपसुद्धा आम्हाला संघटनेच्या वतीने आम्हाला दाखवायला लागेल. आम्ही या अगोदर मागच्या 8 महिन्यापूर्वी आदरणीय प्रांत मॅडम ज्योती कदम यांनासुद्धा ही निवेदन दिलं होतं की या संदर्भामध्ये आपल्या सेतू अंतर्गत असणाऱ्या जात दाखल्याच्या संदर्भामध्ये तिथं नियमावलीचे फलक लावण्यात यावेत, परंतु तसे कुठल्याही प्रकारचे फलक त्या ठिकाणी लावले गेले नाहीत, या कारणास्तव आमच्या जातीला हे दाखले दिले जात नाहीत. हा रोष आज आमच्या समाज बांधवांनी आज आदरणीय तहसीलदार साहेबांपाशी ठेवलेला आहे. आम्ही आदरणीय प्रशासनाला विनंती करतो की याच्यामध्ये जलदगतीने सुधारणा करून आमच्या बांधवांना जात दाखले मिळावे आणि राईनपाड्यामध्ये ज्या मृत्युमुखी पडलेल्या आमच्या समाज बांधवांचे पुनर्वसन आणि त्यांना जे 25 लाख रुपये हे सरकारने द्यावेत. आज या ठिकाणी अखिल भारतीय महासंघ यांच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील जे 5 लोकांचं हत्याकांड झालेलं आहे त्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढला होता. मोर्चा हा शांततेच्या मार्गाने होता, लोकशाहीच्या मार्गाने होता आणि यामध्ये प्रामुख्यानं जे समाजाचं या ठिकाणी नेतृत्व केलं ते माननीय आमचे सन्माननीय मित्र माननीय विजयदादा जाधव, आणि त्यांनी मला काल फोनवरती सांगितलं की दादा मला तुमच्या सहकार्याची गरज आहे, तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. की ज्या ठिकाणी
धनगर हा भक्त आहे त्या ठिकाणी डवरी गोसावी पुजारी आहे, ज्या ठिकाणी धनगर पुजारी आहे त्या ठिकाणी डवरी गोसावी भक्त आहे, त्या आमचं समाजाचं एक जी नातं आहे ती खूप पूर्वीपासून असल्यामुळं आज धनगर समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य या माझ्या संघटनेच्या अंतर्गत मी आज अखिल भारतीय महासंघाचा जो आज निघालेला मोर्चा होता आणि ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यासाठी मी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहे या ठिकाणी। आणि आजचं जनवार्ता बातमीपत्र इथेच संपले, उद्या पुन्हा भेटूया याच वेळी, नमस्कार।